ठीक है। पर बघा, परवा रविवारी स्टूडंट बरेच नव्हते, परत एकदा रिपीट करते स्कॉलरशिप काय आहे ते। आणि त्यासाठी काय काय लागतंय ते पण महत्वाचंय। ते जर नसेल, त्या कागदपत्रांची पूर्तता जर नाही झाली तर ते रिजेक्ट करणार आहेत असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे। ठीक है। इन्फॉर्म टू दोज स्टूडेंट्स, नोटिस आलेली दाखवते वाचून। इन्फॉर्म टू दोज स्टूडेंट्स हूज पेरेंट्स मदर और फादर और बोथ आर डाइड ड्यू टू कोविड-19 और इंडियन मिलिट्री एक्शन, म्हणजे आर्मी मध्ये आहे आणि एक्सपायर झाले, ठीक आहे, म्हणजे शहीद आणि ऑर्फन अनाथ मुलांसाठी ही स्कॉलरशिप आहे। स्वनाथ नाव आहे ह्या स्कॉलरशिपचं। त्यानंतर दी स्टुडंट AICT कडून 50,000 रुपये मिळतात। त्यानंतर याचे रूल्स दाखवतो तुम्हाला वाचून। दोन मिनिट PDF ओपन व्हायला लागली, दाखवते वाचून। लेफ्ट होऊ नका, मीटिंग 54।
ठीक आहे, मोबाईल मध्येच ओपन करते लवकर. हा ठीक आहे, झाले ओपन. बघा, इलिजिबिलिटी फॉर स्कॉलरशिप समोर दिसतंय स्क्रीन वरती. द कॅन्डिडेट शुड बी फ्रॉम एनी वन ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज. फर्स्ट कॅटेगरी ऑर्फन, म्हणजेच अनाथ. आयदर ऑर बोथ द पेरेंट्स डाईड ड्यू टू कोविड-19. वार्ड्स ऑफ आर्म फोर्सेस अँड सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस. मॅरिटाईड इन ऍक्शन, म्हणजे शहीद. इथं दिलंय बघा, जर शहीद कोणी झाला असेल तर आर्मी फोर्स मध्ये असतील. त्या तीन केसेस साठी, तीन कॅटेगरी साठी ही स्कॉलरशिप आहे. त्यानंतर आता इलिजिबिलिटी पहिली ही झाली, या अशा केस असतील तर ते इलिजिबल आहे. सेकंड इलिजिबिलिटी किंवा क्रायटेरिया असा आहे की फॅमिली इन्कम फ्रॉम ऑल सोर्सेस शुड नॉट बी मोर दॅन 8 लाख पर ॲनम ड्युरिंग द फायनान्शियल इयर ऑफ द ऍप्लिकेशन. म्हणजे तुम्ही आता हे ईबीसी ओबीसी वाले कसं आहे तसं 8 लाखाच्यात उत्पन्न पाहिजे. तसं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. ए व्हॅलिड इन्कम सर्टिफिकेट इश्यूड बाय स्टेट गव्हर्नमेंट ऑर यूटी गव्हर्नमेंट इज टू बी एनक्लोज. थर्ड इलिजिबिलिटी आहे किंवा थर्ड क्रायटेरिया त्यांचा असा आहे की द कॅन्डिडेट शुड बी करंटली स्टडिंग इन द AICTE अप्रूव्ड इन्स्टिट्यूशन. म्हणजे डिग्री डिप्लोमासाठी तुम्ही AICTE अप्रूव्ड इन्स्टिट्यूट मधनं ती डिग्री तुम्ही परश्यू करत असाल अशासाठी हे आहे. ठीक आहे, तुम्ही इलिजिबल आहात हे तिसऱ्यासाठी. ऑलरेडी आपलं AICTE अप्रूव्ड आहे कॉलेज. वरच्या 2 मध्ये बघा कोणी बसत असेल तर मला लेक्चर झाल्यानंतर फोन करून नाव सांगा. बघा, नंबर ऑफ स्कॉलरशिप म्हणजे त्यांनी किती जणांना देणार आहेत, तर मॅक्झिमम ऑफ 2000 स्कॉलरशिप्स. तर टोटल 2000 विद्यार्थ्यांना देणार आहेत ते. तर 1000 फॉर डिग्री स्टुडंट आणि 1000 असेल ते डिप्लोमा स्टुडंट साठी. म्हणजे 1000 विद्यार्थी डिग्रीतनं निवडले जातील आणि राहिलेले 1000 डिप्लोमातनं निवडणार आहेत ते मेरिटनुसार. विल बी अवॉर्डेड एव्हरी इयर टू इलिजिबल कॅन्डिडेट्स. ठीक आहे, हे बघा, हे ₹50,000 मिळणार आहेत तुम्हाला पर ॲनम फॉर एव्हरी इयर ऑफ स्टडी. दॅट इज मॅक्झिमम 4 इयर फॉर फर्स्ट इयर ऍडमिटेड डिग्री स्टुडंट अँड मॅक्झिमम 3 इयर फॉर डिप्लोमा स्टुडंट. नो अदर ॲडिशनल ग्रांट विल बी पेएबल हॉस्टेल करंटली. हे कशासाठी देणार आहेत तुम्हाला स्कॉलरशिप? तर कॉलेज फी असेल, परचेस ऑफ कम्प्युटर असेल, स्टेशनरी असेल, बुक्स असतील, इक्विपमेंट काय घ्यायचे असेल तुम्हाला, सॉफ्टवेअर एखादं परचेस करायचं असेल, तर त्यासाठी हे एवढी अमाऊंट तुम्हाला ते पे करणार आहेत. ठीक आहे, पुढं सिलेक्शन क्रायटेरिया. तर सिलेक्शन तर हे डिग्रीचं नको वाचायला आपण. डिप्लोमा फॉर डिप्लोमा लेवल द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट विल बी कॅरीड आउट ऑन द बेसिस ऑफ मेरिट ऑफ क्वालिफाइंग एक्झामिनेशन टू परश्यू द डिप्लोमा कोर्स फ्रॉम एनी ऑफ द AICTE अप्रूव्ड इन्स्टिट्यूशन. दॅट इज ऑन द बेसिस ऑफ परसेंटेज ऑफ मार्क्स ऑब्टेन्ड इन द 10th ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन. ठीक आहे, आता बघा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचं ते कसं करतील, तर 10वीच्या मेरिटनुसार, 10वीच्या मार्कवरती. आणि तुमचं कसं करतील, तर मागच्या वर्षीचे मार्क सेकंड इयर. मेथड ऑफ रिझॉल्विंग टाय. जर टाय झाली ह्याच्यामध्ये, तर सपोज एका हा एक ह्या इथल्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्याचे मार्क आणि दुसऱ्या एका कॉलेजच्या विद्यार्थ्याचे मार्क जर सेम झाले म्हणजे टाय झालं, तर ते कसं सॉल्व करणार, तर एज, त्याचा एज फॅक्टर बघितलं जाईल. इन केस क्वालिफाइंग एक्झामिनेशन पर्सेंटाइल डज नॉट ब्रेक टाय, देन द कॅन्डिडेट ऑफ एल्डर एज विल बी रँक हायर. जास्त एज वाला काय होईल, हाय रँक पकडली जाईल. आणि अन्युअल फॅमिली इन्कम इफ अबाव मेथड डज नॉट ब्रेक टाय
एंड देन द कैंडिडेट विथ लोअर एन्युअल फॅमिली इन्कम विल बी रँक्ड हायर. जर उत्पन्न समजा टाय झाली आणि दुसऱ्या कॉलेजमधल्याचा असेल 50,000 आणि तुमच्या मधल्याचं असेल कोणाचं तर 40,000, तर ते 40,000 ज्याला आहे कमी इन्कम आहे त्याला ते दिलं जाईल. लोअर अॅन्युअल फॅमिली इन्कम कन्सिडर केलं जाईल. पुढं प्रोसिजर फॉर अप्लाइंग, तर कशी अप्लाय करायची किंवा काय प्रोसिजर आहे. द कॅन्डिडेट फुलफिलिंग द इलिजिबिलिटी कंडिशन, ह्या वरच्या सगळ्या कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजेत आणि मग टू अप्लाय ऑनलाईन ऑन नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल NSP आफ्टर इनिशिएशन ऑफ ऍप्लिकेशन प्रोसेस, ज्यावेळी ऍप्लिकेशन प्रोसेस चालू होईल त्यावेळी, अँड नोटीस टू बी पब्लिश ऑन AICT ऑर NSP वेबसाईट. ज्यावेळी ते पब्लिश होईल नोटीस वगैरे, आता हे तर झालंय त्यांनी देणार म्हणून जाहीर केलंय, पण अजून ते अप्लाय करायची लिंक अजून आलेली नाहीये, त्यावेळी ते तुम्ही अप्लाय करायचे. द होस्ट इन्स्टिट्यूशन वेअर द कॅन्डिडेट इज स्टडिंग विल बी रिक्वायर्ड टू व्हेरीफाय द ऑनलाईन ऍप्लिकेशन. हे इथं ह्या इन्स्टिट्यूट मध्ये ते ऑनलाईन ऍप्लिकेशन व्हेरीफाय करायचे, तुम्ही जिथं शिकताय तिथं. डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन DTE ऑफ रिस्पेक्टिव्ह स्टेट ऑर UT विल व्हेरीफाय दीज ऍप्लिकेशन ऍट सेकंड लेवल ऑफ स्क्रुटनी. मग हे पुढे तुमचं व्हेरीफाय केलं जाईल सेकंड लेवल, आधी कॉलेज लेवलला व्हेरीफाय करायचं आणि नंतर ते स्क्रुटनी म्हणजे पुढे जाणार ते तुमचं. रिन्युअल्स, द स्कॉलरशिप विल बी रिन्यूड फॉर द नेक्स्ट इयर ऑफ स्टडी ऑन रिसिप्ट ऑफ रिन्युअल थ्रू NSP बाय सबमिटिंग प्रमोशन फ्रॉम द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन ऑन द NSP पोर्टल. म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं तसं की प्रत्येक वर्षी तुम्हाला ते रिन्यू करावी लागेल, प्रत्येक वर्षी भरावी लागेल, नवीन भरावं लागेल. जसं तुम्ही आता महाडीबीटीला कसं करता तसं, नवीन प्रत्येक वर्षी भरता तसं. स्टुडंट फेलिंग टू गेट प्रमोटेड टू द नेक्स्ट क्लास ऑर लेवल ऑर दोज हु आर नॉट अप्लाइंग इन द टाइम फॉर स्कॉलरशिप वुड फॉरफिट द स्कॉलरशिप, म्हणजे त्याला तिथून गाळलं जाईल. एखादा स्टुडंट फेल झाला, प्रमोट नाही झाला पुढच्या क्लासमध्ये, किंवा त्याने अप्लायच नाही केलं, तर त्याला त्या वर्षीची स्कॉलरशिप मिळणार नाही. मोड ऑफ पेमेंट आफ्टर सिलेक्शन, ज्यावेळी सिलेक्शन होईल त्या कॅन्डिडेटचं, अशा कॅन्डिडेटचं, द अवार्डी विल बी पेड स्कॉलरशिप थ्रू DBT मोड ऑन अॅन्युअल बेसिस. ऑनलाईन तुमचे काय असेल ते पेड केले जातील पैसे. डॉक्युमेंट्स टू बी अपलोडेड ऑन द NSP पोर्टल, बघा डॉक्युमेंट काय काय लागतात ते, हे महत्वाचे सगळ्यात. फॉर जे कोणी कॅन्डिडेट इलिजिबल आहेत ते नीट लक्ष देऊन ऐका. फॉर ऑर्फन कॅन्डिडेट, जे अनाथ आहेत मुलं, म्हणजे आई वडील दोघंही नाहीयेत, तशांनी काय करायचंय, डेथ सर्टिफिकेट ऑफ फादर अँड मदर, ओके, नोटराइज एफिडेविट ऑन 100 रुपीज स्टॅम्प पेपर मेन्शनिंग डिटेल्स ऍज पर एनक्लोज्ड फॉर्मॅट. परत हे नोटराइज करायचे, नोटरी करून द्यायचे 100 रुपयाच्या स्टॅम्प वरती. पुढं बोनाफाईड सर्टिफिकेट इश्यूड बाय द इन्स्टिट्यूट, बोनाफाईड सर्टिफिकेट इन्स्टिट्यूट मधनं घ्यायचे की मी ह्या कॉलेजचा विद्यार्थी आहे असं सांगायचंय. पुढं तुमचे 12वी किंवा 10वीचं मार्कशीट, टेन्थ मार्कशीट फॉर डिग्री लेवल अँड टेन्थ ऑर इक्विवलेंट फॉर डिप्लोमा लेवल, ठीक आहे. तुमचं 10वी 12वीचं मार्कशीट किंवा ते डिप्लोमाचे मार्कशीट लागतील. त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट SC ST OBC NCL, यापैकी कोणी असेल तर त्यांचं सर्टिफिकेट, म्हणजे कॅटेगरीचं सर्टिफिकेट. पुढं आता इथं बघा हे SC ST दिलंय तर बरेच जण म्हणतील मॅडम इथं दिलंय की मग तुम्ही आम्हाला का नाही म्हणताय. तुम्ही 50,000 रुपये भरताय का इथं फी कॉलेजची? नाही भरत. ऑलरेडी तुम्हाला तुमच्या ह्याला स्कॉलरशिप मिळतीये, बरोबर का? जर तुम्ही फी भरून शिकत असाल तर मग त्या केसमध्ये तुम्हाला SC ST चा कॅन्डिडेट असेल तर ते मिळेल. ऑलरेडी तुम्हाला 0 फी आहे, त्यामुळं बहुतेक तरी तुम्ही नाही आहे ह्याच्यात. पुढं फॉर कॅन्डिडेट हुज आयदर ऑर बोथ दी पॅरेंट्स डाईड ड्यू टू COVID-19, आता हे वरचं झालं अनाथ असलेल्यांसाठी, ज्यांचे कोविडमुळे आई वडील किंवा दोघंही डेथ झालेले, त्यांच्यासाठी बघा डेथ सर्टिफिकेट ऑफ फादर ऑर मदर ऑर बोथ एक्सप्लिसिटली मेन्शनिंग दॅट द डेथ वॉज ड्यू टू COVID-19. त्या सर्टिफिकेट वरती लिहिलं, मेन्शन असलं पाहिजे की COVID-19 मुळे डेथ झालेली आहे, ठीक आहे. इफ वन पॅरेंट फादर ऑर मदर इज अलाइव्ह, दोघांपैकी कोणी एक जण जिवंत असेल आणि त्यांचं करंट इयर इन्कम सर्टिफिकेट
8 लाखाच्या आत पाहिजे, ठीक आहे, त्यांच्या नावे. आई असेल तर आईच्या नावे 8 लाखाच्यात उत्पन्न पाहिजे, वडील असतील आई नसेल तर वडिलांच्या नावे 8 लाखाच्यात उत्पन्न असलेला दाखला पाहिजे. त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट कॉलेजमधनं घ्यावं लागेल. सेम परत तुमचे मार्कशीट येतील, कॅटेगरी येईल तुमचं काय असेल ते सर्टिफिकेट, त्यानुसार. आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती हे तुम्ही सगळं लिहून द्यायला पाहिजे की जे काही देतोय ते आहे खरं, असं काहीतरी असणार. ते व्यवस्थित एकदा विचारू, एकदा भरायच्या अगोदर. हे जे इलिजिबल आहेत ते कॉलेजमध्ये येऊन जावा, घरून चौकशी नाही करायची. चुकून आमच्याकडून जर काही राहिलं तर तुमचं तुम्ही रिस्पॉन्सिबल. कॉलेजमध्ये या, व्यवस्थित चौकशी करा आणखी एकदा, आणि मग करून ठेवा काय काय लागते काय काय नाही. मी तर सांगतेच तुम्हाला, पण इथं व्यवस्थित आणखी एकदा डिपार्टमेंटला वगैरे येऊन चौकशी करून जावा खाली ऑफिसमध्ये. पुढं बघा, जे शहीद झालेले आहेत ते, तर डेथ सर्टिफिकेट पाहिजे त्यांचं. त्यानंतर शहीद सर्टिफिकेट इश्यूड बाय आर्म फोर्सेस और सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस सर्टिफिकेट पाहिजे शहीद झालेत म्हणून. डेथ सर्टिफिकेट प्लस शहीद सर्टिफिकेट पाहिजे. बोनाफाईड सर्टिफिकेट पाहिजे कॉलेजचं, 8 लाखाच्यात उत्पन्न पाहिजे, त्यानंतर मार्कशीट पाहिजेत, आणि कॅटेगरी असेल तर कॅटेगरी सर्टिफिकेट आपल्याला द्यावं लागेल. ठीक आहे, पुढं त्यांनी टर्म्स अँड कंडिशन सांगितलेले आहेत, बघूया त्या पण काय आहेत त्या. ऍप्लिकेशन विल बी इन्व्हायटेड वन्स इन अ इयर थ्रू नॅशनल ई स्कॉलरशिप पोर्टल ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. वर्षातनं एकदाच ऍप्लिकेशन येतील. इनकम्प्लीट ऍप्लिकेशन विल बी समरीली रिजेक्टेड. ओनली व्हेरीफाईड ऑनलाईन ऍप्लिकेशन विल बी कन्सिडर्ड फॉर द अवॉर्ड ऑफ स्कॉलरशिप. ठीक आहे, इनकम्प्लीट रिजेक्ट केलं जाईल ऑनलाईन ऍप्लिकेशन. इफ अ कॅन्डिडेट फेल्स ऑर ड्रॉप्स आउट इन अ सबसिक्वेंट इयर ही ऑर शी विल नॉट बी इलिजिबल फॉर फर्दर स्कॉलरशिप. जर फेल झालं असेल तर ते इलिजिबल नाही आहे त्या स्कॉलरशिपसाठी. द ग्रांट ऑफ स्कॉलरशिप इज सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट द स्टुडंट डज नॉट रिसीव एनी फायनान्शियल असिस्टन्स इन शेप ऑफ स्कॉलरशिप ऑर एनी अमूलमेंट सॅलरी स्टायफंड एक्सेट्रा. ठीक आहे, मी म्हणजे मगाशी जसं सांगितलं तसं, कोणतीही स्कॉलरशिप, सपोज आता SC ST चं एक्झाम्पल घेतलं तर 0 fee आहे. ठीक आहे, तर तशा केसमध्ये जर तुम्ही ऑलरेडी स्कॉलरशिप तर घेत असाल, म्हणजे फायनान्शियल त्याचा बेनिफिट घेत असाल, तर त्यासाठी हे नाहीये. काय दिले, द ग्रांट ऑफ स्कॉलरशिप इज सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट द स्टुडंट डज नॉट रिसीव एनी फायनान्शियल असिस्टंट. त्याने कोणताच जर फायदा नसेल घेतला स्कॉलरशिपचा तर त्याला हा अप्लाय करू शकतो. किंवा सॅलरी घेत असेल, स्टायफंड घेत असेल, तर अशा केसमध्ये ते फ्रॉम एनी अदर सोर्सेस ड्युरिंग हर ऑर हिज कोर्स ऑफ द स्टडी इन द इन्स्टिट्यूट. इन केस ऑफ रिसिप्ट ऑफ एनी फायनान्शियल असिस्टन्स फ्रॉम एनी अदर. ठीक आहे, जर कुठं ते कळालं तर ते डिसकंटिन्यू केली जाईल. काय तुम्ही दुसरा बेनिफिट घेत असाल तर ती स्कॉलरशिप डिसकंटिन्यू केली जाईल. आणि त्यांनी रिफंड जेवढी काय आतापर्यंत घेतला होता बेनिफिट, म्हणजे खोटं सांगून, तर ते रिफंड केलं जाईल असं त्यांनी रिफंड करायला पाहिजे. त्यांनी रिफंडेड टू AICTE बाय डिमांड ड्राफ्ट ड्रॉन इन फेवर ऑफ मेंबर सेक्रेटरी AICTE ऍट दिल्ली. परत करायचे पैसे जर असं काही झालं फाइंड आउट तर. वन मेरिट लिस्ट ऑफ थ्री कॅटेगरी कॅन्डिडेट्स मेन्शन्ड इन द एलिजिबिलिटी विल बी प्रिपेअर्ड फॉर डिग्री लेवल. अनदर मेरिट लिस्ट ऍट डिप्लोमा लेवल आउट ऑल व्हेरीफाईड बाय द स्टेट नोडल ऑफिसर. देन आफ्टर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर द स्कीम द कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू एन्शुअर द टाइमली व्हेरिफिकेशन ऑफ देअर ऍप्लिकेशन बाय Institute Nodal Officer and State Nodal Officer within time schedule as notified by NSP from time to time. AICTE will only consider those applications which are finally verified by SNO, that is State Nodal Officer, for the purpose of generation of merit list. Scheme will be implemented and monitored by AICTE. For converting cumulative grade point average
दैट इज सीजीपीए टू परसेंटेज मल्टीप्लाइंग फैक्टर विल बी 9.5, दैट इज टू कन्वर्ट सीजीपीए इन टू परसेंटेज. म्हणजे जे काही तुम्हाला सीजीपीए मिळाल, तुम्हाला काही सीजीपीए नाहीये, परसेंटेजेस आहे हे डिग्रीसाठी. सीजीपीए इन टू 9.5 करायचं म्हणजे ते परसेंटेज मध्ये कन्वर्ट होते त्यांच्या रूलनुसार. इन केस ऑफ बोथ टोटल मार्क आर गिवन इन द मार्कशीट, टोटल मार्क्स विल बी कन्सिडर फॉर डिटरमाइनिंग परसेंटेज. इफ ग्रेड्स आर गिवन लाइक ए वन ए टू बी टू, मार्कशीट फर्स्ट विल बी कन्वर्टेड इनटू सीजीपीए एंड देन एवरेज सीजीपीए विल बी कैलकुलेटेड. द सीजीपीए विल बी कन्वर्टेड इनटू परसेंटेज गिवन इन पॉइंट नंबर 7. ठीक आहे, परत तेच आहे, सीजीपीए कन्वर्ट केलं जाईल. तुमचं काय हेच आहे, डिरेक्टली मार्क परसेंटेजच आहे. फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ परसेंटेज, एनी फाय सब्जेक्ट टेकन कन्सिडर. ठीक आहे, प्रोविजनल लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्टेड कैंडिडेट विल बी अपलोडेड ऑन द एआयसीटीई वेब पोर्टल. इन केस कैंडिडेट हैज एन क्वेरी अबाउट मेरिट लिस्ट ऑफ स्कॉलरशिप, दे मे रेज देयर ग्रीवेंसेस विद इन ए मंथ. नो क्वेरी रिगार्डिंग मेरिट लिस्ट विल बी एंटरटेन आफ्टर 1 month ड्यूरेशन. क्वेरी रिगार्डिंग नॉन पेमेंट ऑफ स्कॉलरशिप ड्यू टू इनवैलिड रॉन्ग नंबर, रॉन्ग अकाउंट नंबर विल बी एंटरटेन अप टू 6 months फ्रॉम द डेट ऑफ पब्लिशिंग ऑफ मेरिट लिस्ट ऑन एआयसीटीई. अकाउंट नंबर चुकीचा दिला, इनव्हॅलिड दिला, तर ते स्कॉलरशिपला प्रॉब्लेम येणार म्हणून सांगितले, आणि ते 6 महिन्यापर्यंतच ते कन्सिडर करणार तुमचा डेटा यायला. तिथून पुढे नाही एंटरटेन करणार तुम्हाला. जे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी. ठीक आहे, हे इन्स्ट्रक्शन लक्षात आल्या. इलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्यानंतर टर्म कंडिशन काय आहेत. येस, एनी डाऊट इन दिस? ऑल TYCO स्टुडंट, कीर्ती जगताप, हाँ मैम, इन्स्ट्रक्शन लक्षात आले का तुमच्या? हो हो मैम, जमादार? यस मैडम. ठीक आहे, बचुटे योगेश, ते रोल नंबर तुमचा व्यवस्थित एडिट करा बरं, 04 करा. ओके मॅम. त्याच्यात अबसेंट कोण आहे? बरं, तर तुमच्या माहितीमध्ये ही अबसेंट कोण आहेत मला सांगा बरं. आता नाव घेते मी त्यांचं, ते जबाबदार आता काय पण होऊ दे. साल विठ्ठल आहेत का? येस, साल विठ्ठल गणेश असेल तर येस म्हणा, प्रेझेंट म्हणा. ठीक आहे, नाहीयेत. साल विठ्ठल नाहीयेत. साल विठ्ठल आहे कोणी कॉन्टॅक्ट मध्ये साल विठ्ठलच्या? बचुटे आहे का तुम्ही साल विठ्ठलच्या कॉन्टॅक्ट मध्ये? नाही मॅम. ठीक आहे, शिंदे शिवम, शिवम शिंदे मीटिंग चालू करून बसत का नसती? नाही नाही, आहे का? हे कोण आहे माहिती का साल विठ्ठल? नाही माहित मॅडम. बर, कोणाला माहिती रे? अरे ह्या साल विठ्ठल बद्दल कोणालाच कोणालाच माहित नाही का मुलांमध्ये? ओम वस्त्रे. हॅलो. हा, हे साल विठ्ठलच काय माहितीये का बॅकग्राऊंड काय ते? नाही मॅम, ते आणि श्रीकांत गुंड दोघ एका कॉलेज मधून आलते.
एका कॉलेज मधनं म्हणजे मला नाही कळालं. डायरेक्ट सेकंड इयर आहेत का? सिक्कन गुंडला माहित असेल मॅम, त्याने त्याच्या कुठे कॉन्टॅक्ट नंबर द्या. श्रीकांत गुंड पण नाही, ऍबसेंट आहे का ती? नाही. नंबर आहे का त्यांचा कोणाचा, दोघांपैकी एकाचा? सर विठ्ठलचा आहे मॅम. ठीक आहे, मला परत व्हॉट्सअपला टाका कोणतरी एक जण पर्सनल नंबरला माझ्या. ओके बरेच दोघांचा तर विषय सॉल्व झाला. गुजळे गौरी कोण आहे मुलींमध्ये, कॉन्टॅक्ट मध्ये? गुजळे आहे मॅम ती कॉन्टॅक्ट मध्ये. ठीक आहे, तिचा पण नंबर मला पर्सनलला टाका व्हॉट्सअपला. ओके पुढ पांढरे प्राजक्ता. येस पांढरे प्राजक्ता. येस मॅम. पांढरे कधी सांगितलेली मीटिंग जॉईन करायला, कधी केलीये? मैत्रिणीने सांगितलं नाही का लगेच जॉईन कर म्हणून? येस प्राजक्ता पांढरे. मेसेज बघितला नव्हता. अरे तुम्ही रोज नसताय लेक्चरला, ते मला माहिती. मेसेज नाही बघितला? बर ठीक आहे, तुम्ही ऍडमिशन तर घेतलेलं नाही अजून, बरोबर ना? बर आता बघा कधी घ्यायचाल तेव्हा ऍडमिशन, परत नंतर माहित नाही असं व्हायला नको. AICT कडून 50,000 रुपयाची स्कॉलरशिप आहे, त्यासाठी क्रायटेरिया असा आहे की बघा सांगते क्रायटेरिया काय. या तीन मध्ये तुम्ही बसताय का मला सांगा. तुम्ही अनाथ आहेत का? पप्पा नाहीत, मम्मी आहे. बर मग वडील कशामुळे वारलेले आहेत? ऍक्सिडेंट झालता. ठीक आहे, बहुतेक तस त्यात नाहीत बसणार तुम्ही. ठीक आहे, एक ही स्कॉलरशिप सांगते बघा कशासाठी. जी अनाथ आहेत मुलं ज्यांना आई वडील नाहीये दोघ पण, किंवा दुसरा क्रायटेरिया असा आहे की ज्यांचे आई वडील कोविड मध्ये एक्सपायर झालेले आहेत, आई किंवा वडील किंवा दोघही अशांसाठी. त्यानंतर शहीद झाला असेल म्हणजे आर्मी मध्ये असेल आणि शहीद झालेले आहेत, तर ह्या तीन ह्याच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे. बघा तुम्ही त्याच्यात इलिजिबल आहात का, असेल तर मला नाव सांगा, क्रायटेरिया तुम्हाला सांगितला जाईल, विचारला जाईल आणि मग सांगितलं जाईल. पुढं पांढरे नंतर वाघमोडे आहेत का? पूनम वाघमोडे. पूनम वाघमोडेचा नंबर आहे का कोणाकडे? हा मॅडम, मी पाठवतो तुमच्या व्हॉट्सअपला. पाठवा मला लगेच, पाठवा पर्सनलला. बर ठीक आहे, ही महत्वाचं होतं. तुम्हाला सगळ्यांना इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत, यात कोणी असेल इलिजिबल मला कॉल करून लगेच सांगा की मॅडम आम्ही इलिजिबल आहे. आणि तुमचं तसं मला नाव, क्लास, तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर पाहिजे अशा केसमध्ये. ठीक आहे, ऑलरेडी एका विद्यार्थ्याने दिलेला आहे. जे कोणी काल आज मला कॉन्टॅक्ट केलेले आहेत किंवा मॅडम मी आहे बसती याच्यामध्ये, तर तशांनी मला तुमचा नंबर ते सेंड करा. फोन करून एकदा सांगते मी काय सेंड करायचं, तसं सेंड करा मला व्हॉट्सअपला. ठीक आहे, आता ह्यातनं जे राहिलेत जे अब्सेंट आहेत ते त्यांचं ते जबाबदार, जर ह्या क्रायटेरियामध्ये बसत असतील तर त्यांचं त्यांनी जबाबदार आहेत. जर स्कॉलरशिप पासून हे जर राहिले बाबा मिळत असताना ह्यांनी अप्लाय केलं नाही, माहितच नव्हतं, तर ते स्वतःच्या स्वतः जबाबदार. ठीक आहे, आता लेक्चर आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया, म्हणजे उद्यापासून आपला सिलेबस स्टार्ट करूयात. या अशा केसमध्ये परत एकदा सांगते, कोणी असेल तर मला व्हॉट्सअपला डेटा सेंड करा, मला फोन करा अगोदर, मॅडम मी आहे, क्रायटेरिया विचारला जाईल, सगळं विचारलं जाईल आणि मग तुमचा डेटा घेतला जाईल. ठीक आहे, आता लेफ्ट झाली तरी चालते मीटिंग.